गुढीपाडव्याच्या अनुषंगाने विजय वडेट्टीवार यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत सत्ताधारी आणि विरोधकांचा दिवस शुभ जावो असे बोलत कोणाबद्दल देखील काही सूचना दिल्या. मास्क मुक्ती केली नाही, निर्बंध मुक्त केले. मास्क घालणे ऐच्छिक आहे, मात्र मास्क न घालणे हे संकटाला आमंत्रण देणार आहे. बंधन नसली तरीही गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले. राष्ट्रव्यापी जगव्यापी हे संपूर्ण संकट होतं आणि घर म्हणजे विश्व ती आपली सगळी झालेली होती आणि घराला सुद्धा विश्वामध्ये राहत असताना कोठडीचं स्वरूप आलं होतं, कारण आपण एकमेकाशी संवाद साधना घाबरत सुद्धा होतो. अशा याच्यामध्ये 2 वर्ष गेले. हे 3रं वर्ष नववर्ष आमच्या गुढीपाडव्याचं हिंदू सणाचं आणि हे नववर्ष ईश्वराला प्रार्थना आमची आहे की ईश्वरा आता पुन्हा कोरोनाचं संकट येऊ देऊ नकोस. कोरोनामुक्त हा देश, महाराष्ट्र माझा आणि प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हा कोरोनामुक्त असू दे. या राज्यावर कुठलंही संकट या वर्षात येऊ देऊ नकोस. 2 वर्ष संकटांनी झपाटलेले गेलेत, अनेक संकटाचा महाराष्ट्राला सामना करावा लागला, पण हे वर्ष निर्विघ्नपणे आणि पार पडू देत आणि त्याबरोबर या राज्याची यशाची गुढी उंच उंच जाऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना करत असताना आरोग्याच्या दृष्टीनं हे वर्ष उत्तम असावं अशी सुद्धा प्रार्थना असणार आहे. खरं तर आव्हानं आणि संकटं मोठी आहेत, राज्यापुढची असतील किंवा प्रत्येक व्यक्तीपुढची असतील. हा संपूर्ण देश आता महागाईशी झुंजतो आहे, अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाची वाताहत होते आहे. अशा स्थितीमध्ये हे वर्ष महागाई मुक्त वर्ष, संकट मुक्त वर्ष आणि उत्तम आरोग्य देणारं वर्ष ठरो अशी श्री प्रभू रामचंद्रच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना, माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना, आता आपण कोरोनातून मुक्त झालात, निर्बंध मुक्त झालात, पण मात्र कुटुंबाच्या बंधनातून मुक्त न होता कुटुंब वत्सल जीवन जगून आपण ह्या वर्षामध्ये बाहेर जगात कुठेही फिरत असताना, मात्र आपण बिंधास्तपणे फिरत असताना थोडी काळजी घ्या. मास्क आपण शक्यतो न बांधणं हे म्हणजे संकटाला आव्हान आहे. तरी पण आवश्यक असेल त्या ठिकाणी मास्क बांधा, बाकी मात्र मस्तपैकी एन्जॉय करा, मुक्त म्हणून जगा, कुठेही जाताना कुटुंबाला घेऊन जगा अशी या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतोय, मनपूर्वक शुभेच्छा. आणि नक्कीच आपल्या आनंदामध्ये राज्य, आपल्या सहकार्यातून हे राज्य उंच उंच विकासाच्या दिशेनं गगनभरारी घेईल असा मला विश्वास वाटतोय. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.